मी जंगलात सलग बावीस दिवस आंघोळ केली नव्हती एकदा नागझिर्याला तुम्ही चारशे दिवस राहिलात त्या चारशे दिवसात तुमच्या बरोबर कुणीही नव्हतं आणि तिथे काही जीपीएस वगैरे काही चालत नाही मोबाईल काही चालत नाही काही लाईट नाही काही नाही मग तुम्ही अन्नाचं काय केलं सुरक्षेच काय केलं संवादाच्या गरजेचं काय केलं आत्तापर्यंत महाराष्ट्राला पुरंदरे म्हणजे इतिहास माहिती होता आता यानंतर पुरंदरे म्हणजे जंगल हे आपल्याला कळले <laughs> अचानकपणे जंगलात आपण एकटं असताना वाघ समोर आला की तो किती आवडू शकतो वाघावर इतकं प्रेम देवेंद्र फडणवीसांनी केले नसेल <laughs> किरण यू आर टेरिफिक प्रत्येक वेळी मी तुम्हाला ऐकतो तेव्हा कलाडोस्कोपमध्ये जसं थोडासा अँगल बदलला की आपलं चित्र बदलतं तसं प्रत्येक वेळी किरण पुरंदरे मला वेगवेगळ्या भासत आलेले आहेत नेमका किरण पुरंदरे कोण आहे निसर्गात लहान मुलांच्या सहली घेऊन जाणारा अभ्यास गट करणारा अशी निसर्गस्नेही तळी बांधणारा पुस्तकं लिहिणारा का जगाकडे पाठ फिरवून हातात काहीही न घेता चारशे दिवस नागझिराच्या चा जंगलात स्वतःला शोधणारा नेमका किरण पुरंदरे आहे कोण काय खरं मलाही कळत नाहीये कोण <laughs> उदयजी जंगलात फिरता फिरता असच अचानक विरून जावं असं कधी कधी वाटत आपण कोणी नाहीये याची जाणीव जंगलात होते आपण कोणी नाहीये याची जाणीव निसर्गात होते कारण दरवेळेला ते जंगल ते निसर्ग तुमच्यासमोर एक विविधतेचा इतका सुंदर पट घेऊन येतं की आपल्याला वाटतं की खरंच आपण कोणी नाही आहे आणि हा शोध सतत सुरू राहणार आहे असं मला वाटतं जंगल काय निसर्ग काय आपल्याला सगळ्यांना त्याची आवड असते इंग्लिशमध्ये असं म्हणतात एव्हरी चाईल्ड इज अ बॉर्न एन्व्हायरमेंटलिस्ट प्रत्येक जन्माला येणारं मूल हे निसर्गवादी असतं पर्यावरणवादी असतं ते टिकावं असंच त्याला वाटत असतं हाच माझ्या मनातला भाव आहे की मला असं वाटतं की निसर्ग राहिला पाहिजे निसर्ग हा टिकला पाहिजे निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे आणि पक्षी निरीक्षणाची निसर्ग निरीक्षणाची निसर्ग प्रकाशचित्रणाची फोटोग्राफी हा शब्द प्रकाश चित्रण हा छायाचित्रण नाही आहे आपण छायाचा कुठे फोटो काढतो ना आपण प्रकाशाचा फोटो काढतो प्रकाश चित्रण आहे हा शब्द तर या प्रकाश चित्रणाचा सगळ्याचा शेवट प्रत्येक माणसाच्या निसर्गात जाण्यानी होणारा प्रत्येक गोष्टीचा शेवट हा निसर्गाच्या संवर्धनातच व्हायला पाहिजे वा वा निसर्गाचं संवर्धन हेच प्रत्येकाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे आणि आपल्या अवतीभोवती एवढ्या गोष्टी येत आहो आपण केव्हा बघणार सगळं जग कधी समजून घेणार ते सगळं जग सुगर्ण बांधी उलटा वाडा पाण्यावरती चाले घोडा मासोळी सम बिनपायाचे बेडकीचे ले करू झाडे वेली पशुपाखरे यांची गोष्टी करू कसा जोंढळा खजिना त्याचा फस्त खाऊनी करू बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इतले गुरु त्याच मीटर मध्ये म्हणा ना आनंदजी बसले तिथे विनविंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु ते गुरु आहेत आपण कोणी नाही हो wow. पक्षी उदय जी किती शिकवतात बघा ना आपल्याला पक्षी कॉन्झर्वेशन शिकवतात आपल्याला वाघाने एखादा हरिड मारलं तर तो, तो जरा असू देत बरं का स्टॉक मध्ये म्हणून एक पंचवीस हरण मारून ठेवत नाही कधी एकच एका वेळेला आणि जेवढं हवंय तेवढंच खाल्लं जातं साठा नाहीये निसर्गात हे मी निसर्गाकडनं घेतोय आणि हे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे मी माझ्या परीने घेण्याचा प्रयत्न करतोय सगळंच मिळालंय का नाही सगळंच नाही मिळालेलं आत्ता जेव्हा निसर्गाबद्दल पर्यावरणाबद्दल इतकी आपुलकीने तुम्ही बोलताय त्यावेळेला मला चेक ऑफची एक गोष्ट आठवली की एका जंगलामध्ये एक पानवठ्याचं जागा असते आणि तिथे काही चिमण्या बसले असतात आणि त्या चिमण्या सकाळची वेळ आहे कोळी सूर्याची किरणं आहेत आणि त्या चिमण्या शांतपणे त्या कोळ्या किरणांमध्ये आंघोळ करतायत पाणी पितायत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून खेळतायत थोड्या वेळान तिकडे एक हत्ती येतो आणि हत्ती समोर पाणी प्यायला लागतो त्या चिमण्या नुसतं वळून बघतात हत्तीकडे आणि त्यांचं आपलं पाणी उडवणं खेळणं चालूच आहे थोड्या वेळानी वाघ येतो त्या वाघाकडे बघतात पुन्हा त्यांचं आपलं पाणी उडवणं खेळणं पाणी पिणं सगळं चालूच आहे आणि चेकआत त्या गोष्टीचा शेवट करताना असं म्हणतात ही जी छोटी गोष्ट आहे काही वेळांचा तिकडे माणूस येतो चिमण्या वळून बघतात आणि भुरकर उडून जातात हा जो मॅन अनिमल कॉन्फ्लिक्ट आणि तो ह्या गावात जास्त बोलणं गरजेचं आहे याचं कारण या मॅन अनिमल कॉन्फ्लिक्टचा त्रास या गावाला सुद्धा आहे याचं कारण हे एकमेव गाव कदाचित असं असेल की ज्याच्या मध्यभागीच एक अभयारण्य उद्यान आहे आणि इथले जे रहिवासी आहेत ते रहिवासी कधी कधी आमच्या मॉलमध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा आम्हाला आढळतात आणि त्याची जाहिरात पण नंतर आम्हाला दिसते म्हणजे म्हणजे मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट हा अनेक ठिकाणी पाहायला मिळतो बिबट्या सापडला बिबट्या आला जुन्नर मध्ये मी परवा गेलो होतो जुन्नर मधल्या लोकांनी हीच समस्या सांगितली की <स्या> Uh, बिबट्या रात्री येतो थोडंसं uh, काय जे बाहेर ठेवलेलं असेल शेळी असेल मेंढी असेल घेऊन जातो काय कारण आहे आर वी एनक्रोचिंग देअर लँड ए ऑर इट्स द इश्यू ऑफ फूड अँड वॉटर काय नेमकं कारण आहे वाटत uh, परिस्थितीनुसार हे कारण बदलतं आणि स्थानिक परिस्थिती ज्याला आपण इंग्लिशमध्ये लोकेशन स्पेसिफिसिटी असा एक शब्द वापरतो hmm. Uh, ती त्याला कारणीभूत असते uh, काही ठिकाणी uh, शेतीचा था विस्तार झाला आणि बिबट्या किंवा वन्यप्राण्यांचे अधिवास संकुचित होत गेले अधिवास म्हणजे हॅबिटॅट ते अधिवास हे संकुचित होत गेले आणि आपण त्यांना ढकलतोय एका बाजूला आणि खरं तर या प्रत्येकाची एक टेरिटरी असते प्रत्येकाचा एक एरिया असतो प्रत्येकाचा एक मुलूक असतो त्या मुलखातच तो प्राणी राहतो तिथेच तो प्रॉस्पर होतो तिथेच त्याची भरभराट होते आणि असे जर का त्यांचे सुरक्षित कप्पे आपण काढून घेतले त्यांच्या जागेवरती आपण अतिक्रमण केलं तर कधी ना कधीतरी असे प्रसंग हे घडणारच आहेत भक्ष निश्चितपणे कमी पडतं आहे काही ठिकाणी अशी पण परिस्थिती आहे की उदाहरणार्थ माझं असं एक निरीक्षण आहे की महानगरांच्या आसपास ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कचरा टाकला जातो त्या कचऱ्यामध्ये काही कचऱ्यामध्ये काही खाद्यपदार्थ पण असू शकतात उदाहरणार्थ शिल्लक मांसाहारी पदार्थ पण त्या कचऱ्यामध्ये असू शकतात तर ते जर का तुम्ही असे उघड्यावर टाकले त्याची विल्हेवाट ही जर का नीट लावली नाही तर त्या ठिकाणी ते खाण्यासाठी कुत्री येतात पहिल्यांदा आणि कुत्रा हा बिबट्याचा अत्यंत लाडकं भक्ष आहे <laughs> आणि त्यामुळे कुत्रा मारायला बिबट्या तिथे येतो बरोबर कुत्रा माणसाच्या आसपासच राहतो त्यामुळे आपण आत्तापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावरती या संबंध पृथ्वीवरती अतिक्रमण केलेलं आहे की त्यांचे जे नैसर्गिक अधिवास आहेत सम ऑफ दीज अॅनिमल्स हॅव बिकम वन पॉकेट अॅनिमल एकच कप्पा राहिला आहे असे पण काही अॅनिमल्स आहेत सिंहचा सिंहांची परिस्थिती बघा ना फक्त जगात एशियन एशियाटिक लायन जगात हे फक्त सासणगीरला आढळतात म्हणजे इतके ढकललं आपण त्यांना की त्यांना पण तेवढ्याच कप्प्यापुरतं मर्यादित केलं त्यामुळे भक्ष्य कमी पडणं आणि पाणी फार महत्त्वाचा विषय मांडला आपण पाणी हे आपल्या पाण्याची सोय आपण केलेली आहे पण जंगलातल्या प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय काय आहे झरे झिरपे आपल्याकडे परंपरा आहे यांचं संवर्धन करायची आणि समर्थ रामदासांनी असं म्हटलेलं आहे की झिरपे झरे पाझरे जळ किती सुंदर आहे बघा झिरपे झरे पाझरे जळ जर। दुरुनी झळके झळाळ झड झडा झळकती सकळ प्राणी तेथे म्हणजे किती आधी उल्लेख आहे पाणवठ्याचा तीन तीनशे चार चारशे वर्षांपूर्वी पाण्याचे उल्लेख आहेत वॉटर होल्सचे उल्लेख आहेत पाणवठ्यांचे उल्लेख आहेत हे सांभाळलं पाहिजे आपण हे आपलं धन आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने पाणी एकतर आपण कमी वापरलं पाहिजे पाणी आपण हे वाचवू शकतो ना पाणी आठवड्यातून एकदा आंघोळ नाही केली काय बिघडलं आंघोळीची गोळी अशी एक संस्था आहे मला वाटतं तर ते म्हणतात आठवड्यातून एकदा केली तर वीस लिटर पाणी एक माणूस एका आंघोळी साठी वापरतो ते वाचवतो अनेकांनी ह्या मोहिमेमध्ये भाग घेतला तर अनेक जण बरं नुसतं असं एवढं केलं उभं राहिलं तरी काय वास येत नाही हा आठवलं मी जंगलात सलग बावीस दिवस आंघोळ केली नव्हती एकदा तोच त्याच्यातच एक प्रश्न आहे जे नागझिर्याला तुम्ही चारशे दिवस राहिलात हो। त्या चारशे दिवसात तुमच्या बरोबर कोणीही नव्हतं आणि तिथे काही जीपीएस वगैरे काही चालत नाही मोबाईल काही चालत नाही काही नाही काही नाही मग तुम्ही अन्नाच काय केलं हो। सुरक्षेचं काय केलं हो। संवादाच्या गरजेचं काय केलं हो। मी सांगितलं ना मी ते गलगल्यांसारखं स्वतःशीच बोलायला लागलो होतो शेवटी शेवटी <laughs> पुरंदरे चला डावीकडे बघा किरण्या अरे काय करतोय कुठे पाय दिलायस असो आणि ज्या वेळेला मधला काळ गेला ना उदयची पावसाळ्याचा काळ तळ्यात माणसंच नाही आजूबाजूला कारण सगळे निघून गेलेली पाखर जेवायचं काय केलं तर तिथे एक वनमजूर होता त्या वनमजुराकडे मी अन्न तो बनवायचा आणि भात आणि डाळ आणि चटणी नावाचा एक प्रकार आहे तर चटणी हा ही कशी बनवली जाते बनवली जाते इकडच्या महिला वर्गासाठी त्याची रेसिपी पण सांगून टाकतो ते, ते काय करतात एक तवा घेतात खालून आग लावतात त्या तव्याला की तो तापायला लागतो त्याच्यावरती तिखट टाकतात लाल लाल मिरची चिली पावडर टाकतात त्याच्यावरती तेलाची धार टाकतात थोडीशी आणि मग ते असं 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 करतात भाताबरोबर ही चटणी मी कितीतरी दिवस खाल्ली आहे कळ अन्नच नाही त्यामुळे उदयजी मला न मी आत्ता जरा बऱ्या आर्थिक परिस्थितीत असलो ना तरीसुद्धा अन्नाचं दुर्भिक्ष म्हणजे काय हे मी अनुभवलं आहे अन्नाचं दुर्भिक्ष आपण नाही अनुभवत कोणी तुम्ही विचारा प्रश्न अन्नाचं दुर्भिक्ष अनुभवलं आहे का अन्नाचं दुर्भिक्ष मी अनुभवलंय तिथे तीनशे पासष्ट दिवस मी आलू पोहा खाल्ला त्याशिवाय दुसरी कुठलीच ब्रेकफास्ट नव्हती त्याच्यानंतर मी असं जंगलात जायचो बरं का आणि असे कितीतरी किलोमीटर एक मोठी रपेट मारून येतो चव्वेचाळीस पंचेचाळीस किलोमीटर आणि ते संपलं की येता येताना माझ्या डोळ्यासमोर असं परत ते पक्वांनी भरलेलं ताट यायचं पण माझ्या ताटात काय पडायचं एवढा गोळा भाताचा भडपडीत आणि पहिला भात दुसरा भात आणि तिसरा पण भातच मध्ये काहीच नाही डाळ आणि भात हेच स्टेपल फूड आहे त्या भागातलं ते एक होतं कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये मी तिथल्या स्थानिक लोकांशी मैत्री केली आणि म्हणून मग मी तिथे पिटेझरी नावाचं गाव आहे ना त्या गावातून का काही मंडळी यायची त्यांच्याशी बोलायचो अधूनमधून आणि एकदा काय झालं पावसाळ्यामध्ये एक मोठी गॅप झाली दोन तीन महिन्यांची माणूसच बघितला नव्हता तोपर्यंत म्हणजे काय आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे एकशे तीस कोटीच्या आसपास आहोत ना आपण मी तीन महिने जवळजवळ माणूसच बघितला नव्हता आपल्याच देशामध्ये दे राहून सुद्धा केवढा मोठा विरोधाभास आहे पण मला बरं वाटलं त्याच्यानंतर मला खरंच एकटं वाटायला लागलं उदयजी आणि मला काहीतरी विचित्र वाटायला लागलं की चायला आपण गणलोत का आपण कुठे आलो आहे इथे काय चाललंय आपलं हे हां मग त्याच्यानंतर मला कोणतरी सांगितलं पुरंदरेजी आजी तिकडे जी फार वापरतात विदर्भामध्ये आजी पुरंदरेजी किरणदादाजी आणि त्यांनी माझं किरण आणि पुरंदरे मिळून एक भन्नाट आडनाव बनवून टाकलं तो किरणापुरे ते मला किरणापुरे म्हणायचे सगळे अ ते किरणापुरे इकडे या गाडी आली आहे आणि मी त्या दिवशी हातातलं सगळं काम सोडून धावत धावत त्या गाडीतून आलेल्या मुंबईतून त्या गाडीतून आलेल्या पर्यटकांना भेटायला गेलो तो माणसं कसे दिसतात ते बघायला कारण मी भूकेला होतो ना त्या काळामध्ये माणसांना भेटायला असं विचित्र झालं होतो पण नशिबानी काही विशेष नंतर घडलं <laughs> नाही परिणाम वगैरे सगळ्या जंगलातल्या चारशे दिवसाच्या पंधराशे किलोमीटरच्या वर वर वरवर बाह्य वाटणाऱ्या परंतु खोलवर आत गेलेल्या प्रवासानं किरण पुरंदरांना काय दिलं हा केवढा मस्त प्रश्न हा <laughs> निसर्गातलं असं चैतन्य आणि निसर्गातल्या अशा एका चैतन्याचा कण मी अंगात घेण्याचा माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे की दे जे चैतन्य मला आयुष्यभर निसर्गासाठी काहीतरी करण्यासाठी ऊर्जा देईल वा क्या वा <laughs> प्रेक्षको दिवसभर आवाजाच्या कोलाहलात असणाऱ्या आपल्यासारख्या सर्वांना शांतता ज्या ठिकाणी निवारा शोधायला येते असा एखादा अशी एखादी जागा असं एखादं स्थळ हे खऱ्या अर्थाने पवित्र स्थळच वाटू शकतं समोरचा निसर्ग बघण्याकरता स्वतःची बाह्यकृती मोडून आणि त्याहीपेक्षा अंतरंगाला बदलून जो माणूस चारशे दिवस आपल्या समाजाकडे पाठ फिरवून फक्त आणि फक्त निसर्गातून स्वतःला चैतन्य कण शोधत होता या माणसाला कुठल्याही पासपोर्टची जंगलात जायला गरज नव्हती याचं कारण जंगलात जशी झाडं असतात नद्या असतात पर्वत असतात पक्षी असतात किडे असतात प्राणी असतात तसाच आणखीन एक असतो तो म्हणजे किरण पुरंदरी खर तर या सगळ्यांना आपल्याला तुरटीचं काम कोण करत असेल ना तर हा माणूस तुरटीचं काम करतो आणि आमचं जीवन you शुद्ध you so करतो या कार्यक्रमाचा शेवट करताना या कार्यक्रमाचा शेवट करताना आपण लाइट्स सगळे बंद करूया प्लीज ऑफ द लाईट्स आणि चला आम्हाला जंगलात घेऊन जा Thank you so much. Great. Thank you. Always Thank very you. Wonderful. Thank you. Wonderful.